खरतर आजचा व्यासपीठ खूप वेगळं आहे माझ्यासाठी, कारण की याच्या आधी मी कधी कोणाच्या निरोप समारंभात कधीच बोललो नाही. आणि बोलताना असं असतं ना की आपण भरपूर कंट्रोल करतो की भाऊक नाही व्हायचं, पण वातावरण एवढं भाऊक झालंय. कारण की मगाशी जेव्हा वेरूळ निघणार होती त्यावेळी जेव्हा मॅडमला आम्ही हार घातला त्यावेळेस मॅडमचं असं होतं की मला नाही जायचं आहे, कशासाठी एवढा तामझाम. खरं तर हे सांगण्यामागचा उद्देश असा की आपण त्यांना किती इमोशनली किती भाऊकपणे त्यांना कनेक्ट झालोय आणि त्या आपल्या गावाला किती भाऊकपणे कनेक्ट झाल्यात हे सांगण्यामागचं कारण एवढंच की आपण खरं तर शिक्षक आणि गुरु या नात्याने भेटलो होतो, पण ते नातं आता एका कुटुंबामध्ये बदललंय हेच यातनं प्रत्यक्षपणे आपल्याला जाणून येतं. माझ्या खरं तर जडणघडणीत सगळ्यात मोठा वाटा या दोघांचा आहे, कारण की मी पाचवीपासनं हॉस्टेलला राहिलेला विद्यार्थी आहे. मी जेव्हा माझं ज्ञान प्रवून ऍडमिशन झालं त्यावेळेस माझी आई असं म्हणत होती की त्याला पाठवायचं नाही, आपल्या शाळेला मागच्या साईडला दुसरीच्या वर्गाला खिडकी आहे, त्या खिडकीपाशी उभी राहून माझी आई रडली होती की त्याला नाही पाठवायचं. पण तिला त्यावेळी समजावण्याचं काम मॅडमने केलं, त्यामुळे मी आज तुमच्या समोर इथं उभं राहून बोलू शकतो. कारण की त्यांच्यामुळे इथं उभं राहून बोलण्याची हिंमत ताकद आणि कोणतीही तयारी न करता बोलणारा वक्ता तयार होऊ शकतो यातनं आपल्याला जाणून येतं. अजून दोन गोष्टी सांगायच्या म्हणजे तुम्ही कधीही किती वाजता फोन करा गुरुजींना मॅडमला, गुरुजींच्या आजारपणामुळे त्यांना तेवढं पोहोचणं शक्य नसेल, पण मॅडमचा दुसऱ्या दिवशी पहाटे मेसेज किंवा फोन आलेला असतो हे तेवढंच जेवढं आपण आपल्या घरी आईला फोन करून सांगतो की मी एवढा आजारी आहे, मला एवढं अभ्यासात मन लागत नाहीये. तेच मॅडमला मी रात्री 11 वाजता 12 वाजता फोन करून बोललेलोय. एवढं माझं आणि त्यांचं नातं ह्या शाळेमुळं एवढं घडलं गेलं की माझी दुसरी आई असं मी त्यांना म्हणतो. कारण की जेवढा मी घरी माझ्या भावाशी बहिणीशी आई बाबांशी बोलतो त्याच्यापेक्षा जास्त आमचं कनेक्ट त्या पुण्यात आलं की कधी कुठे भेटायला ये खाली. शाळेत कित्येक वेळा ते भेटून गेलेत, माझ्या प्रगतीचा किंवा शाळेत काय घडतं याचा सगळा आढावा गुरुजी मॅडम घेत होते. त्यांना कुठेतरी असं वाटत होतं की आपण आपली मुलं आपल्या विश्वासावर पुढे पाठवली, त्यांचा जडणघडणीत कुठेही कोणतीही कमतरता राहिली नाही पाहिजे. आजचा हा निरोप असं म्हणता येणार नाही, हा एक नये खूप मोठी नवी सुरुवात असू शकते, एक नया आगाज असं म्हणता नक्कीच येईल. आणि अजून शेवटची गोष्ट अशी सांगेल की मी ही जी सातत्य परंपरा गुरुजींनी त्यांच्या 22 वर्षाच्या ह्या आणि 22 वर्षाच्या सगळ्या कारकिर्दीत किंवा त्यांच्या शैक्षणिक प्रवासात खूप मोठी जबाबदारी म्हणता येईल आपल्यावर टाकली आहे. कारण की हीच परंपरा आपल्या गावाला पुढे घेऊन जाण्याचं खूप मोठं आव्हान आणि त्यासाठी आपल्याला शक्ती देण्याचं काम हे त्यांच्याच पर्यंत व्हावं एवढीच माझी इच्छा आहे. एवढं बोलून मी थांबतो, धन्यवाद. धन्यवाद गौतम. नक्कीच हे दाम्पत्य कुटुंबाचा भाग कधी होऊन गेला.